तर आजची आपली रेसिपी आहे चमचमीत आणि झणझणीत असा झटपट होणारा कोलंबी मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कोलंबी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली आणि छान साफ करून घेतलेली आहे, धुवून सुद्धा घेतलेली आहे आणि याच्या आतला जो काळा धागा असतो तो देखील आपल्याला काढायचा असतो। आता आपण कोलंबी मॅरिनेट करून घेऊया। मी इथे एक वाटीभर कोलंबी घेतलेली आहे। आता यामध्ये आपण लिंबू घालूया मॅरिनेट करण्यासाठी, लिंबाचा रस घालायचा आहे। फिश मॅरिनेट करताना आपल्याला लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून ते मॅरिनेट करायचं असतं, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो राहत नाही। चिमूटभर मीठ घालूया आपण, छान मिक्स करून घेऊया आणि हे आता आपल्याला साईडला ठेवायचंय। आता आपण कोळंबीचा मसाला बनवतोय, त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तेल घालायचंय। आता आपल्याला कांदा घालायचा आहे, मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। छान परतून घेऊया आपण तेलामध्ये। कांदा आपला हलकासा मऊ झालेला आहे। आता टोमॅटो घालतेय मी बारीक चिरून घेतलेले एक। मी एक मिरची मधून चिरून घेतलेली आहे, ती घातली आहे। फ्लेवर खूप छान येतो मिरचीचा। टोमॅटो आणि कांदा आपला छान मऊ झालेला आहे। आता मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते एक चमचा। छान परतून घेऊया आपण। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया मसाला, चवीनुसार जसं तुम्हाला तिखट लागतंय तसं। कोलंबी मसाला हा थोडा झणझणीतच छान लागतो। मसाला आपला छान रेडी आहे। आता आपण कोलंबी घालूया, छान मिक्स करून घेऊया। कोलंबी शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय। छान एकत्र मिक्स करून घेऊया आपण। आता याच्यावरती झाकण देऊन थोडं आपण 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊया कोलंबी। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूया। आपली कोलंबी छान शिजून रेडी आहे, मस्त सुवास येतोय कोलंबीचा मसाल्याचा। आता आपण गॅसची फ्लेम बंद करू, थोडीशी वरतून आपण कोथिंबीर घालूया आणि आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपली कोलंबी। कशी वाटली मग तुम्हाला आजची कोलंबी मसाल्याची रेसिपी, नक्की कमेंट करून कळवा आणि नमुकी रसोई चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।